एकल प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष. श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून देशभरात विविधांगी उपक्रम राबवले जात आहेत. यातलाच एक महत्वाचा उपक्रम म्हणजे हर घर तिरंगा अभियान. महाराष्ट्रात घराघरात आणि मनामनात तिरंगा पोहोचवण्यासाठी शासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. यात केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालयं तसंच निमशासकीय खासगी आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असून त्यांच्याकडून राबवल्या जात असलेल्या उपक्रमांविषयीचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातल्या 18 जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिल्लीतल्या एका कार्यक्रमात दिली. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांची सुरुवात केल्यापासून आतापर्यंत देशात सर्वाधिक कार्यक्रमांचं आयोजन करून महाराष्ट्रानं देशात अव्वल स्थान मिळवलं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यात येत्या 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यात राबवल्या जाणाऱ्या घरोघरी तिरंगा उपक्रमासाठी राज्य शासनाच्या यंत्रणा सज्ज असल्याचंही ते म्हणाले. घरोघरी तिरंगा मोहिमेसाठी टपाल विभाग देखील सज्ज झालाय. टपाल विभागानं या अभियानाअंतर्गत कशी तयारी केली आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे प्रभारी मुख्य पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर. डाक विभागातर्फे हर घर तिरंगा या अभियानांतर्गत एक महत्वाची जो आहे पार पाडण्यात येत आहे. त्यानुसार घराघरापर्यंत जे आमचे टपाल कर्मचारी असतात ते पोहोचत आहेत आणि जनतेपर्यंत हर घर तिरंगा या अभियानाबद्दल माहिती पुरवत आहेत. त्याचबरोबर तिरंगा झेंड्याचा पुरवठा सुद्धा लोकांना करत आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत मागच्या 8 दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये जवळपास 5,26,000 तिरंगा झेंडा हे टपाल कार्यालयातून विकण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर ऑनलाईन ऑर्डर्स या ई पोस्ट आमची जी वेबसाईट आहे ई पोस्ट ऑफिस तिथून जे ऑर्डर्स आलेले आहेत त्याची पण पूर्तता आम्ही महाराष्ट्रातील सर्व टपाल कार्यालयातून करत आहोत. या व्यतिरिक्त ऑनलाईन ऑर्डर्स मागच्या द्वारे जवळपास 13,000 तिरंगे झेंडे आम्ही लोकांच्या घरोघरी पोहोचवलेले आहेत. लोकांपर्यंत हर घर तिरंगा याचा संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने जी आमच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे त्यानुसार जवळपास 40 ठिकाणी प्रभात फेरी आमच्या टपाल कर्मचाऱ्यांनी काढलेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या टपाल कार्यालयामध्ये जवळपास 750 हे सेल्फी स्टॅम्प ठेवलेले आहेत. इथे लहान मुलं म्हणा किंवा बाकीचे लोक जे पोस्टात येऊन तिरंगा झेंड्याची खरेदी करतात त्या सेल्फी स्टॅम्पच्या समोर तिरंगा झेंड्याबरोबर फोटो काढू शकतात आणि हरघर तिरंगाचा जो संकेतस्थळ आहे तिथे आपले ते फोटो पोस्ट करू शकतात. त्याचबरोबर LWE पोस्ट ऑफिस म्हणजे जे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट एरिया जो आहे जो नक्षलग्रस्त भाग आहे महाराष्ट्रातला तेथील जवळपास 829 पोस्ट ऑफिस मध्ये हरघर तिरंगाच्या अभियानांतर्गत तिरंगा झेंडा लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. आणि जवळपास 11,470 जे ग्रामीण भागामध्ये टपाल कार्यालय आहे ज्याला आपण शाखा डाकघर म्हणतो इथे सुद्धा सर्व ठिकाणी आम्ही तिरंगा झेंड्याचं वितरण केलेलं आहे. या सर्व कार्यक्रमातून टपाल विभागाचा हा एक प्रयत्न राहिलेला आहे की 75 वर्ष जे आपले स्वातंत्र्याचे पूर्ण होत आहेत आझादी का अमृत महोत्सव ज्याची आता सांगता या 15 ऑगस्टला होते आहे त्या अंतर्गत आपण जे प्रत्येकाच्या मनातील जे देशप्रेम आहे त्याला एक्सप्रेस करण्यासाठी जे आपण लोकांच्या हातामध्ये तिरंगा झेंडा उपलब्ध करून देण्याचं एक मोठं काम टपाल विभागातर्फे करण्यात येत आहे. श्रोते हो, शासकीय निमशासकीय आणि अन्य खासगी संस्था यांच्या प्रयत्नातून हर घर तिरंगा अभियान आता एक राष्ट्रीय उत्सव बनलाय. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयानं मुंबईत आजपासून म्हणजेच 9 ते 13 ऑगस्टपर्यंत राष्ट्रीय नाट्य महोत्सव आयोजित केलाय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून भारतीय नौदलाच्या जहाजांद्वारे अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडातल्या परदेशी बंदरांना भेट देण्याचा एक अभिनव उपक्रम राबवला जातोय. हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्यासाठी एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सज्ज झालं आहे.
त्याअंतर्गत महामंडळाच्या सर्व बस स्थानकांवर तसंच एसटी महामंडळाचे सुमारे 90,000 अधिकारी कर्मचारी आपल्या घरावर तिरंगा फडकवणार आहेत. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागानंही हर घर तिरंगा मोहिमेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी जिंगल्स, गीतं, ध्वनिचित्रफिती, जाहिराती, लघुचित्रपट, सेलिब्रिटींच्या माध्यमातून आवाहन, कापडी फलक आदींची निर्मिती केली आहे. या सर्व जाहिराती एसटीच्या सुमारे 5,000 गाड्यांवर प्रदर्शित केल्या जाणार आहेत. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं देखील हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत केंद्रीय पर्यटन विभागाच्या सहाय्यक संचालक भावना शिंदे. हर घर तिरंगा ही मोहीम केंद्र सरकारने जी चालू केली आहे, पर्यटन मंत्रालय केंद्र सरकारच्या ऑफिसच्या अंतर्गत आम्ही विविध कार्यक्रम करत आहोत. भारत पर्यटन मुंबई खास पर्यटन मंत्रालयाचं जे पश्चिम आणि मध्यवर्तीय ऑफिस आहे मुंबईमध्ये, तिथे आम्ही भरपूर योजना आखल्या आहेत. एक योजना पहिली सुरू केली होती ती 18 ते 31 जुलै या दरम्यान डिजिटल स्क्रीन कॅम्पेन हाऊसिंग सोसायटीजमध्ये, जिथे आम्ही एक लूपमध्ये 3 क्रिएटिव्ह रन केले होते 90 सेकंद म्हणजे 1.5 मिनिटाचे, आणि या अशा 74 हाऊसिंग सोसायटीजला आम्ही टार्गेट केलं होतं. त्याचा फार सुंदर प्रतिसाद मिळाला आहे 15 दिवसात. आणि हा कार्यक्रम हिंदी, इंग्लिश आणि मराठी तिन्ही भाषांमध्ये होतं. दुसरं म्हणजे टुरिझम युवा क्लब हा आणखीन एक उपक्रम राबवायला सरकारने सांगितला आहे, आणि त्याच्या अंतर्गत आम्ही निहारी आणि निवास म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला बेड अँड ब्रेकफास्ट म्हणतो, होमस्टे, ट्रॅव्हल अँड टुरिझम टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट जे असतात, त्या सगळ्यांना आम्ही सांगितलं आहे की तिरंगा 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट प्रत्येकाच्या एस्टॅब्लिशमेंटवर फडकवायचा आहे. त्यासाठी आम्ही त्यांना झेंडे घेऊन सुद्धा दिले आहेत. आमचं ऑफिस औरंगाबाद आणि इंदोर आणि गोवा या 3 ठिकाणी आहे केंद्र सरकारचं हे मध्यवर्तीय आणि सेंट्रल ऑफिस. ते सुद्धा साधारण हेच कार्यक्रम करता आहे. त्यांनी 50 साधारण फ्लॅग विकत घेतले खादी भंडार मधून आणि ते रिजनल लेवल गाईड्सला औरंगाबादच्या देणार आहेत, जेणेकरून त्याचा प्रसार गाईड करतील त्यांच्या टुरिस्टच्या अंतर्गत. तिसरा म्हणजे ठाणे उत्सव मध्ये भारत पर्यटन मुंबई भाग घेत आहे 12 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान. इथे 75 वर्ष जे आपले स्वातंत्र्याचे झाले आहेत, विविध कार्यक्रम करणार आहेत लोकल कम्युनिटीसाठी, आणि सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे जिथे ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये चर्चगेट रेल्वे स्टेशन या अशा क्राऊडेड ठिकाणी सेल्फी पॉईंट तयार केला आहे, जेणेकरून हा उपक्रमाचा जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळेल आणि तरुण मंडळी याच्यामध्ये सहभागी होतील. साधारण असाच कार्यक्रम आम्ही गुजरातमध्येही केलेला आहे. हिंदी आणि गुजरातीमध्ये कॅम्पेन जात आहे हर घर तिरंगा वाला, आणि आम्ही कॅम्पेन असं केलंय 13 से 15 अपने घर तिरंगा फहराए आझादी का अमृत महोत्सव मिलकर मनाए हा एक उपक्रम राबवतो आहोत आम्ही अहमदाबादमध्ये. 150 म्हणजे 150 उबर टॅक्सीजवर 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा कॅम्पेन सुरू करत आहोत. नॅशनल फ्लॅग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरी हा करायचा, हा गुजरातच्या लोक पूर्ण त्याच्यामध्ये सहभागी होत आहे. साधारण इव्हेंट गोवा ऑफिस सुद्धा करताय आमचं. आम्ही एक गेल्या 2 दिवसापूर्वी ऑर्गॅनिक फूड फेस्टिवल हे जे केटरिंग कॉलेज म्हणजे आयएचएम आपण ज्याला म्हणतो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट गोव्यामध्ये आहे, त्यांनी एक ऑर्गॅनिक फूड फेस्टिवल केला होता. तिकडल्या मुलांनी पाककला दाखवलं होतं आणि खूप तो छान इव्हेंट झाला होता. आणि छत्तीसगड आमच्या रिजनमध्ये येतं म्हणून तिकडेही चांगले कार्यक्रम असे साधारण टुरिझम स्टेकहोल्डर्सला घेऊन आम्ही करत आहोत, हॉटेल इंडस्ट्रीला सुद्धा. आणि मध्य प्रदेशमध्ये सिमिलर उपक्रम चालू आहे जे आम्ही महाराष्ट्रामध्ये करतो आहोत आणि गुजरातमध्ये करतो. आमच्या रिजनमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा आणि छत्तीसगड आणि युनियन टेरिटरीज दादरा नगर हवेली, दमण, दीव या येत आहेत. सिमिलर कार्यक्रम सगळे राबवत आहेत आणि निश्चितच ह्याचा चांगला पैकी उपक्रम राबवला जातो आणि मंडळींना याची पूर्णपूर माहिती मिळते. श्रोते हो, हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी केंद्रीय पत्र सूचना कार्यालय, फिल्म्स डिव्हिजन, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांच्याकडूनही विविध उपक्रम राबवले जात आहेत. यासोबतच पश्चिम आणि मध्य रेल्वेनंही ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात पश्चिम रेल्वेतर्फे सुमारे 9,000 तिरंगा ध्वजांचं रेल्वे कर्मचाऱ्यांना वाटप तसंच पर्यटन विभागाच्या मदतीनं मुंबईतल्या चर्चगेट रेल्वे स्थानक आणि इतर ठिकाणी राष्ट्रभक्तीपर सेल्फी पॉईंट्सची उभारणी केली जात आहे. यासोबतच सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. मध्य रेल्वेनंही हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतलेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार.
भारत सरकारचा हर घर तिरंगा या मोहिमेच्या अंतर्गत मध्य रेल्वेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या घरी, प्रत्येक जो ऑफिसर आहे त्याच्या घरी आपला तिरंगा जो आहे तो कसा लावला जाईल याविषयीची मोहीम जी आहे ती हाती घेतलेली आहे आणि 13 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान ही मोहीम यशस्वीरित्या जी आहे मध्य रेल्वेकडून राबवली जाईल. याशिवाय रेल्वे स्टेशन्स असतील, लोकोमोटिव्ह असतील, ट्रेनचे कोचेस असतील, या ठिकाणी जे तिरंगाचे स्टिकर्स आहेत, पोस्टर्स आहेत, वेगवेगळ्या ज्या स्टँडीज आहेत किंवा हर घर तिरंगा या मोहिमेच्या अंतर्गत जे सेल्फी पॉइंट्स बनवायचे आहेत अशा प्रकारचेही कार्यक्रम जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी मध्य रेल्वे ही राबवत आहे. आणि आम्हाला आशा आहे की आझादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा या मोहिमेच्या अंतर्गत यशस्वीरित्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम राबवून ही मोहीम मध्य रेल्वे यशस्वी करत आहे. श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात राबवण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा मोहिमेमुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात भारतीय तिरंग्याविषयीची आत्मीयता, प्रेम आणि देशप्रेमाची भावना आणखी वृद्धिंगत व्हायला नक्कीच मदत मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा 15 ऑगस्ट हा दिवस केवळ स्वातंत्र्य दिन नव्हे तर एक राष्ट्रीय उत्सव बनेल हे नक्की. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे, निवेदन राजश्री आगाशे.